माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पदावर असताना ज्या पद्धतीने 100 कोटीचा बिनबुडाचा आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर केला होता, त्या परमवीर सिंगाला ज्या चांदीवाल आरमोर हजेलं त्यावेळेस तो त्यांनी सांगितलं की हे IQ माहितीच्या आधारे केलेले आरोप आहेत। परमवीर हा स्वतः एक गुन्हेगार माणूस आहे, त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। माझ्या शहरात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे। अशा व्यक्तीने भाजपचा एजंट म्हणून अनिल देशमुखांना जाणीवपूर्वक बदनाम करत महाराष्ट्राचं महाविकास आघाडी कोसळण्यासाठी जे मला वाटते सिंहाची काय म्हणतात त्याला एक मोलाची भूमिका बजावली, त्याचं बक्षीस म्हणून शिंदे फडणवीस सरकारने त्यांना परत पदावर घेतलेलं आहे। हा भारतीय लोकशाहीची पायमल्ली आहे की एखादा अधिकारी जो करप्टेड असेल त्याला जर फक्त आणि फक्त भाजपचा एजंट म्हणून काम केल्यानंतर आणि अनिल देशमुख साहेबांसारख्या निष्पाप माणसाला बदनाम केल्यानंतर जर हे बक्षीस भेटत असेल तर याचा विरोध झाला पाहिजे। त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषदेतून सामान्य जनतेसमोर ही बाजू सत्याची आणि न्यायाची बाजू मांडलेली आहे। आम्ही शेवटपर्यंत झगडू। 2024 महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस सत्तेत येणार त्यावेळेस परमवीर सिंगाच्या या प्रकरणाची सुद्धा चौकशी करावी अशी विनंती सुद्धा मी आत्ताच महाविकास आघाडी सरकारला करतो। राष्ट्रवादीची भूमिका हीच आहे की ज्या लोकांनी भाजपचा एजंट म्हणून काम केलं तो माणूस नेमका कसा आहे, त्यांनी 100 कोटीचे जे आरोप केले ते बिनबुडाचे कसे आहेत, ते चांदीवाल आयोगासमोर कशा पद्धतीने खोटे ठरवले गेले, त्यांना कॅटनी ज्यावेळेस अहवाल मागितला 3 त्यांनी अहवाल का दिला नाही आणि त्याच्यानंतर त्याला परत पदावर का घेतलं, हा जो खरा त्यातला सत्य इतिहास आहे हा जनतेसमोर मांडण्याचा महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल। आम्ही प्रत्येक कार्यकर्ता आता घराघरात जाऊन परमवीर सिंगाचे गोडवे कशा पद्धतीने सरकारनं घालले ते सांगणार आहोत।